सध्या निवडणुकीचं वारं जोरात वाहतात. कोणाची सत्ता येणार आणि कोण बाजी मारणार यात चुरस पाहायला मिळते. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो, तो म्हणजे नगरसेवक. राजकारण आणि समाजकारणाच्या तराजूत जनतेचं हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. याच धर्तीवर जश पिक्चर्स प्रस्तुत आगामी नगरसेवक एक नायक हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या निवडणुकीचे वारं जोरात वाहत आहे. कोणाची सत्ता येणार आणि कोण बाजी मारणार यात चुरस पाहायला मिळते. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधाऱ्यांची हिताची ठरते तेव्हा त्या विरोधात आवाज उठवण्याचा याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो, तो म्हणजे नगरसेवक. राजकारण आणि समाजकारणाच्या तराजूत जनतेचं हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. याच धर्तीवर जसं पिक्चर्स प्रस्तुत आगामी नगरसेवक एक नायक हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय दीपक जाधव यांनी, तर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. त्यापूर्वी मात्र चित्रपटातील गीतांच्या ध्वनिफिताचं शानदार प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञांच्या सोबत विजय पाटकर, सुशांत शेलर, हेमलता बाणे यांसह विनोद कुमार बरई, चंद्रशेखर सांडवे हे देखील आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी चित्रपटाच्या संगीतासोबतच डिजिटल पोस्टर आणि ट्रेलर देखील लॉन्च करण्यात आला. झी म्युझिकने नगरसेवक चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित केली. यातील चार वेगळ्या शैलीतील गीते गीतकार बिपिन धायगुडे यांसह अभिजित कुलकर्णी आणि विनायक एरापाल्ले यांनी लिहिली, तर संगीतकार देव आशिष यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला आणि बेला शेंडे यांनी यातील प्रेम गीत गायलंय, तर आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी हळदी गीत गायलं आहे. शीर्षक गीत कविता निकम, राजा हसन आणि देव चव्हाण यांनी गायलंय, तर कविता निकम आणि देव चव्हाणच्या आवाजात आयटम सॉन्ग देखील ऐकायला मिळणार आहे. नगरसेवक या चित्रपटात अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या मल्हार या तरुणाची कथा पाहायला मिळणार आहे. तर मुंबईत नव्यानं दाखल झालेला मल्हारचा अनपेक्षितपणे राजकारणांशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. व्यावसायिक धाटणीच्या या चित्रपटाची कथा बिपिन धायगुडे यांनी लिहिली, पटकथा बिपिन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी यांनी लिहिली, तर संवाद त्यांच्यासोबत योगेश मार्कंडे यांनी लिहिले. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केलं असून संकलन सुबोध नारकर, तर कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केलंय. यांसह उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, विनय आपटे, सतीश तारे, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियंका नागरे, अभिजित कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे आणि मयुरी देशमुख या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला नगरसेवक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.